अजनी में इंटरमॉडल स्टेशन बनाया जा रहा है जिसके लिए परिसर के कई पेड़ों को काटा जाएगा, जिससे पर्यावरण को बड़ी मात्रा में हानि होगी, जिससे आने वाले दिनों में कई समस्याओं का सामना करना पड़ सकता है। इसलिए रेलवे मेंस हाई स्कूल पूर्व विद्यार्थी कृति समिति द्वारा आंदोलन किया गया। अजनी परिसर में इंटरमॉडल स्टेशन बनने जा रहा है जिसके लिए कई पेड़ों को काटा जाएगा, जो पर्यावरण के लिए काफी हानिकारक हो सकता है। आज भी हम देखते हैं तो पानी की समस्या से हमें आज भी जूझना पड़ता है, और आज इन पेड़ों को काटा जाएगा तो आने वाले दिनों में लोगों को कई समस्याओं का सामना करना पड़ सकता है। नमस्कार, मैं माजी विद्यार्थी प्रवीण मोरे। मला या शाळेतल्या राष्ट्रपती पुरस्कार गौरवल्या जाणाऱ्या शिक्षकांनी शिकवलं की झाडे वाचवा आणि झाडे जगवा। तर आम्हाला लहानपणी आम्हाला हे पण शिकवलेलं आहे कवितामध्ये, एक झाड लावू त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू। जर तुम्हाला इथे हेच दिसून आलेलं आहे की आम्ही इथे एक पण पंडाल न लावता आम्ही उपोषणाला बसलो आहे, ते पण या 100 वर्षा झाड आहे हे, तर त्याच्या सावलीमध्ये आम्ही बसून आहे। तर आम्हाला या IMS प्रोजेक्टच्या विरोधात हे उपोषण आहे। तर इथे उपोषणाची गरज यासाठी पडली की तब्बल इथे फर्स्ट फेजला 4,500 झाडं कापण्यात येणार आहे, पण यामध्ये 4,500 न कापता इथे तब्बल 10,000 वरती झाडं कापण्यात येणार आहे। तर हे कसे, तर इथे फक्त 6 फुटाच्या वरती जे झाडे आहेत फक्त त्यांची इथे नोंदणी केलेली आहे, आणि जे 6 फुटाच्या खाली झाडं आहेत ते त्याची नोंदणी नाही इथे NMC ने नाही केलेली आहे। तर इथे असं दिसून येत आहे की आकडे पण लपवले जात आहे आणि त्याचबरोबर एनवायरमेंटचा नाश पण सुद्धा केला जात आहे। तर इथे जेव्हा प्लांटेशन जेव्हा करतं तर तेव्हा छोट्या झाडापासून सुरुवात करतात, तर इथे छोट्या झाड जेव्हा करतात तर तेव्हा गव्हर्नमेंटच्या डाटामध्ये छोटे झाडंसुद्धा नोंदवल्या जातात की ते झाड आहे म्हणून। तर इथे 4,500 न कापता इथे 10,000 झाडे इथे कापण्यात येणार आहे, आणि त्याचबरोबर इथे एन्व्हायरमेंटचा नाश करण्यात येणार आहे। तर झाडेसुद्धा ऑक्सिजन पण देतं, त्याचबरोबर CO2 लेवल पण कमी करतं, त्याचबरोबर पाण्याची पातळीसुद्धा वाढवतं। जर तुम्ही इथे बेसा साईडला गेले तर तिथे तब्बल 1,00,000 झाडे कापले गेले आहेत, तर तिथे आता असं दिसून येत आहे की पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे, तर त्यामुळे विहिरी पण ह्या कोरड्या पडत चाललेल्या आहे। जर इथे ह्या सेंटर नागपूरमध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट बनवण्यात येणार आहे तर इथे तब्बल 40,000 वरती झाडं कापण्यात येणार आहे। तर या झाडं वाचवण्यासाठी आम्ही आणि लोकांना जागरूक करण्यासाठी इथे उपोषणाला बसले आहे। आज रेलवे मेन्स हायस्कूल पूर्व छात्र कृति समिति द्वारा सेव अजनी वन के नारे देकर पेड़ों को काटने का विरोध करते हुए आंदोलन किया गया, साथ ही इस प्रोजेक्ट को दूसरी जगह बनाया जाए ऐसी मांग की गई। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।